मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला धारणी न्यायालयाचे न्यायमूर्ती MS गाडे यांनी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. MS रेड्डी याला बुधवारी रात्री एका हॉटेलमधून धारणी पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या सहाय्याने अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये MS रेड्डीला हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने MS रेड्डी याला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. रेड्डी हा स्वतः IFS अधिकारी असल्याने त्याच्या अटकेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पोलिसांनी आधीच गोळा केली होती. दीपाली चव्हाण यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना 25 मार्च रोजी हरिसाल येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी घडली होती. चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार आणि व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांची नावे होती. या चिठ्ठीच्या आधारे धारणी पोलिसांनी विनोद शिवकुमारला आधीच अटक केलेली आहे. शिवकुमार याच्या अटकेनंतर रेड्डी याने धारणी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. अटकेच्या भीतीने रेड्डी फरार झाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी रेड्डी हा नागपूर येथे असल्याचे कळल्यानंतर धारणी पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. MS रेड्डी याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने शुक्रवारी आणि शनिवारी रेड्डी धारणी पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे. दरम्यान दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे अप्पर पोलीस महासंचालक डॉ प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविण्यात आल्यामुळे आणि त्यांना आपला अहवाल हा 30 तारखेपर्यंत सादर करावायचा असल्यामुळे या प्रकरणामध्ये आता 2 दिवसांमध्ये धारणी पोलीस रेड्डीच्या PCR मधून त्याच्याकडून काय माहिती काढून घेतात याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. डॉक्टर प्रज्ञा सरवदे गेल्या 2 दिवसांपासून अमरावती व धारणी येथे मुक्काम ठोकून होत्या व शेवटच्या 3 दिवसांमध्येच ही कार्यवाही झाली हे विशेष. मात्र आरोपी विनोद शिवकुमारचा झालेला धारणी येथील PCR बघता त्यावेळी हा PCR सुद्धा वादग्रस्त आणि जनचर्चेचा विषय झाला होता. त्या अनुषंगाने श्रीनिवास रेड्डी याचे अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत असलेले संबंध सुद्धा जनचर्चेचा विषय बनले आहेत. विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मिन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत.